प्रतिवर्षी निवृत्तीनाथांची पालखी वटपौर्णिमेस म्हणजे ज्येष्ठवद्य प्रतिपदेस पंढरपूरकडे हजारो वारकरी भाविकांसमवेत प्रस्थान करते मजल दरमजल करत महिनाभरात ही पालखी पंढरपूरला पोहोचते असा हा भक्तिपूर्ण सोहळा साजरा होत असतो परंतु यावेळी कोरोनाच्या महामारीने सगळ्यांवरच बंधने आली आहेत शासनानं पायी पालखीवारीच बंदी घातली असल्याकारणे रविवारी पालखी प्रस्थान सोहळा मंदिरात मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आला सकाळी समाधीची नित्यपूजा झाल्यावर साडे वाजता सुरेश महाराज यांचं कीर्तन झालं पालखीचे मानकरी हरिभक्तपरायण मोहन महाराज बेलापूरकर आणि हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज डावरे यांना देवस्थानच्यावर श्रीफळ देण्यात अभंगासह धन्य धन्य निवृत्ती देवा हा अभंग म्हणण्यात आला श्रींच्या चांदीच्या पादुका आणि प्रतिमा समाधीजवळ ठेवून आरती करण्यात आली यानंतर उपस्थितांनी जयघोष केल्यावर नाथांची प्रतिमा आणि पादुका सजवलेल्या पालखीत ठेवून भजन कीर्तन करत पालखी मंदिर ओवरीतच प्रदक्षिणा करण्यात आल्या यावेळी पालखी खरोखरी पंढरी सपाई निघाल्याचे भक्तिमय वातावरण होते या सोहळ्यात संस्थांचे अध्यक्ष पवन भुतडा दिंडीप्रमुख पुंडलिक थेटे विश्वस्त संजय महाराज धुंगडे पंडित महाराज कोल्हे रामभाऊ मुळाने जिजाबाई लांडे ललिता शिंदे योगेश गोसावी महामंडलेश्वर रघुनाथ महाराज उर्फ फर्शीवाले बाबा मानकरी आणि वारकरी उपस्थित होते यात्रेच्या एक दिवस अगोदर म्हणजे आषाढ शुद्ध दशमीला शिवशाही बसमधून फक्त वीस मानकरी पालखीसह पंढरपूरकडे रवाना होतील दशमीला पंढरपूर येथे आगमन झाल्यानंतर आषाढ दशमी दिनांक तीस रोजी मुक्काम आणि दुसऱ्या दिवशी देवशयनी आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा दर्शनादी सोपस्कर पार पडल्यानंतर द्वादशीला उपास सोडल्यानंतर पालखी बस त्र्यंबकेश्वरकडे प्रयाण करेल शासनाच्या निर्देशानुसार दिंडी सोहळा संपन्न होईल असं संस्थांचे अध्यक्ष पवनकुमार कुमार यांनी सांगितलं आहे विश्वस्त तथा दिंडी सोहळा प्रमुख हरिभक्त परायण पुंडलिकराव थेटे यांनी याविषयी माहिती दिली सकाळी तीर्थे निवृत्तीचे पायी तिथे बुरली ते, ते माझी मना संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा खऱ्या अर्थानं जी एकशे पंच्याहत्तर वर्षाची परंपरा आहे त्या परंपरेनुसार प्रस्थान होत आहे आणि पालखीचं प्रस्थान अत्यंत साध्या पद्धतीनं अगदी ज्या वारकऱ्यांमध्ये डिस्टन्स वगैरे पाळून अत्यंत सुलभ अशा पद्धतीने या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान केलेलं आहे कोराणूसारखा हा विषाणू महारोग ह्या याच्यामुळे सर्व वारकऱ्यांना हे महासंकट आहे पण निवृत्तीनाथाच्या चरणी आणि पांडुरंगाच्या चरणी ह्या महामारीमधून लवकर या ठिकाणी मुक्ती हो अशी निवृत्तीनाथाच्या आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो